नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अशा त्रिकोणांची रचना करायला शिकलो ज्यांच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आणि पायालगतचे दोन कोण दिलेले असतील या सत्रात आपण ह्याच रचनेवर आधारित प्रश्न सोडवायला शिकूया तर चला सुरुवात करू एका प्रश्नाने त्रिकोण एबीसीची रचना करा ज्याची परिमिती चौदा सेंटीमीटर आहे तसेच पायालगतचे दोन कोन बी आणि कोन सी अनुक्रमे नव्वद अंश आणि पंचावन्न अंश आहेत प्रश्नात त्रिकोणाची परिमिती चौदा सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाची परिमिती त्याच्या बाजूंच्या बेर्जे एवढी असते म्हणून आपल्याला ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर चौदा सेंटीमीटर मिळालेली आहे कोण बी नव्वद अंश आहे आणि कोण सी पंचावन्न अंश माहीत आहे अशाच प्रकारच्या दिलेल्या माहितीनुसार आपण त्रिकोणाची रचना या कृतींचे पालन करत करू तर चला सुरुवात करूया कृती एक सगळ्यात आधी पट्टीच्या मदतीने दिलेल्या परिमितीच्या समान मापाचा म्हणजे चौदा सेंटीमीटर लांब रेषाखंड पी क्यू काढा कृती दोन आता पी वर प्रक्षेपकाच्या मदतीने नव्वद अंशाचा कोन बनवत एक किरण पी एक्स काढा कृती तीन तशाच प्रकारे आता बिंदू वर प्रक्षेपकाच्या मदतीने पंचावन्न अंशाचा कोन बनवत आणखी एक किरण क्यू आय काढा कृती चार आता बिंदू पी तसेच बिंदू वर बनलेल्या कोनांचा समद्विभुज काढा कृती पाच मिळालेल्या दोन कुणाचं समद्विभुज एकमेकांना ज्या बिंदूवर छेदतो त्या बिंदूला ए नाव द्या कृती सहा आता रेषाखंड पीएचा दुभाजक काढा जो रेषाखंड पिक्यूला छेदेल त्या छेदन बिंदूला आपण बी नाव देऊया कृती सात अशाच प्रकारचे रेषाखंड क्यू ए लंब दुभाजक काढा जो रेषाखंड पी क्यू ला पुन्हा एका बिंदूवर छेदेल त्या छेदन बिंदूला आपण सी नाव देऊया कृती आठ बिंदू ला बिंदू बी आणि सी सोबत जोडा मित्रांनो अशा प्रकारे मिळालेला त्रिकोण ए बी सी अपेक्षित त्रिकोण आहे ज्याला आपण बनवू इच्छित होतो आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण दिलेल्या कोणत्याही परिमिती आणि पायालगतच्या कोनांसाठी त्रिकोणाची रचना अगदी सहजपणे ह्या कृतींचे पालन करून करू शकतो आता आपण ही रचना सिद्ध करूया आपल्याला ज्या त्रिकोणाच्या रचना करायची होती तिच्या ती तिन्ही बाजूंची बेरीज चौदा सेंटीमीटर आहे तर आता आपण पडताळून पाहूया की आपल्याद्वारे केलेल्या रचनेच्या बाजूंची बेरीज चौदा सेंटीमीटर आहे का सोबतच पायालगतच्या कोनांचे माप नव्वद अंश आणि पंचावन्न अंश आहे की नाही आपण पट्टी आणि प्रक्षेपकाच्या मदतीने ह्या बाजू आणि कोन मापून हे सिद्ध करू शकतो याच सोबत आपले सत्र संपते आज आपण अशा त्रिकोणाची रचना केली ज्याची परिमिती तसेच पायालगतचे दोन कोण दिलेले असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या धड्यासोबत धन्यवाद